आणि आता बातमी आहे पावसासंदर्भातील. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. पश्चिम उपनगरामध्ये गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातली ही दृश्य आपण पाहतोय. मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच मुंबईमध्ये ढगाळ वातावरण होतं आणि आता पावसानं जोर धरलाय. पश्चिम उपनगरामध्ये गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून मुसळधार पाऊस होतोय. वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, कांदिवली आणि बोरिवली या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून. वैदेही, सध्या तू कुठे उभी आहेस आणि पावसाचा जोर कसा आहे? नक्कीच, मी सध्या उभी आहे माहीम परिसरामध्ये आणि आपण बघतोय की या ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस पडताना बघायला मिळत आहे. गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून हा मुसळधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे. मात्र सध्या कुठेही सखल भागामध्ये सध्या पाणी तुंबलेलं नाहीये. मात्र हा जोर जर असाच सुरू राहिला तर निश्चितच पुन्हा एकदा दादर माहीम परिसरामध्ये जो आहे तो पाणी साठायला सुरुवात होईल आणि सखल भागामध्ये खास करून जे आहे ते पाणी साठायला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळते आहे. ज्या 2 दिवसापूर्वी ज्या पद्धतीनं मुसळधार पाऊस जो आहे तो पडला होता, मात्र त्याचा फटका मुंबईकरांना बसला होता आणि आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाला जी आहे ती सुरुवात झाली असल्याचं दिसून येत आहे. आपण बघतोय की दादर माहीम परिसरामध्ये हा मुसळधार पाऊस सध्या सुरू झालेला आहे आणि असाच वेग जो आहे तो पावसाचा कायम राहिला तर निश्चितच सखल भागामध्ये पुन्हा एकदा जलभराव होईल आणि पुन्हा एकदा मुंबई जी आहे ती तुंबू शकते असं देखील जे आहे ते व्यक्त सध्या मत केलेलं अनेकांचं म्हणू शकतो. पण मात्र सध्या पावसाला सुरुवात झाली आणि गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून हा असाच पाऊस पडतोय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.